बाजारात कापसाचा दर पडला अन चोरट्यांनी डाव साधला. धुळ्यात शेतकरी हैराण, कापूस उत्पादक टेन्शन मध्ये, शेतकऱ्यांचे हातपाय बांधून कापूस चोरी. शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी असलेले सुभाष बडगुजर हे नेहमीप्रमाणे आपल्या गावाजवळच असलेल्या शिरपूर शहादा रस्त्यावर शेतात रात्री आपल्या काढलेल्या कापसाची राखण करण्यासाठी म्हणून शेतात झोपण्यासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांची जनावरे देखील शेतात बांधलेली होती. बाजूला पत्राच्या शेडमध्ये शेती उपयोगी साहित्य व कापूस ठेवलेला होता. ते रात्री जेवण करून झोपी गेले. अचानक मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणांनी त्यांच्या पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावला व जागेवरून हलू नको, चाकूने भोसकून देऊ अशी धमकी देत लाखो रुपयांचा कापूस लंपास केला. सुभाष बडगुजर ज्या ठिकाणी झोपले होते त्या ठिकाणी आणखी दोन जण आले आणि पत्राच्या शेडमध्ये पडलेल्या दोरीने त्यांचे हातपाय झोपलेल्या स्थितीत खाटीला बांधून ठेवले आणि त्या चोरट्यांनी सोबत आणलेल्या गाडीत शेजारच्या पत्राच्या शेडमधील 10 ते 12 क्विंटल कापूस चोरून नेला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्याने चोरट्यांची मुजुरी वाढली असून शिरपूर शहर पोलिसांपुढे आव्हान उभे टाकले आहे. अगोदरच दैनंदिन घटणाऱ्या कापसाच्या भावाने शेतकरी वर्ग हैराण झालेला असताना कापसाच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग आता चांगलाच वैतागलेला आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे 10 ते 12 क्विंटल कापसाची चोरी केली असून सुमारे 1.25 लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. शिरपूर शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, शिरपूर, धुळे.